हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि विकेट आली आहे. चॅलेंजने मात्र चॅलेंज तर केला, हरकत नाही. पहिल्या डावामध्ये आमच्या धावा कमी झाल्यात, मात्र अमितनं चॅलेंज करून, चॅलेंज जसं नाव आहे टीमचं, तो जर चॅलेंज स्वीकारलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. स्कोरबोर्ड दोन्ही आकड्यावरती आहे, एक खेळाडू बाद. विजयासाठी 23 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. या दरम्यान चांगला चेंडू होता, मात्र कीपरकडनं चूक झाली आहे. दहावीत ना मिळणार एक सिंगल. एक एक धाव खूप महत्त्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का पहिल्या इनिंगमध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट भरपूर कमी झाली आहे. भरपूर कमी रन पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झाले मात्र बोल्ट फलंदाज बाद. चांगली बॉलिंग, दरम्यान अजून एक विकेट, अजून एक विकेट आली आहे. जय मोसोबा आता मात्र थोडासा बाकफुटला आहे मॅचमध्ये, ज्याचं कारण बॉलिंग आपल्याला भरपूर सुंदर पाहायला मिळतं. वन मोर विकेट डाऊन. अभी आलेत बॉलिंग मार्गवरती. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावीची गरज आहे. लो स्कोरची मॅच कदाचित आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल की काय, पण आमचे नागेश म्हात्रे, हेमन म्हात्रे. हा दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू आणि सोन्या असे आमचे तीन ऑफिशियल अंपायर. धाव मिळणार नाही आहे डॉट चेंडूवाला. 20 धावींच्या अजूनही गरज आहे मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 17-17-20 इक्वेशन आहे असं वाटलं की या दरम्यान जब मनसोबा गौरीपाडा संघ हा सामना सहजरित्या जिंकल की काय, मात्र क्रिकेट आहे. कधी कधी लो स्कोरच्या मॅचेस देखील भरपूर चांगल्या होत असतात, उलटफेर होत असतात, आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण वारंवार बघत असतो. मग ते क्रिकेट अंडररमचं असो अथवा ओरमचं असो, फॉर्मॅटमध्ये नक्कीच थोडासा बदल आहे, मात्र क्रिकेट तसाच खेळला जातं. शॉट सुंदर आहे समोर, चांगली प्लेसमेंट, चांगली फिल्डिंग प्रशांत भोईरची. धाव मात्र एक सिंगल मी द्या. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे. दरम्यान 4 आकड्यावरती 19 धावीची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 16, धावा आहेत 19. जय साकिंग इनला. अजून एक फलंदाज बाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉलिंग. वन मोर विकेट डाऊन. डी से
सी सीनं मोठा चॅलेंज दिला आहे. धावा जरी 22 आम्ही बनवले असतील, 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आम्ही शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाणार आहोत आणि या मॅचमध्ये चांगला खेळ खेळणार आहोत या अनुषंगानं प्रत्येकी चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त क्रिकेट. फुल टॉस आहे, फटका सुंदर आहे, 100% कमिटमेंट देखील आहे. क्या बात आहे, ग्रेट 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 फिल्डिंग, फॅन्टास्टिक. हा ऍक्शन रिप्ले आपण बघूया. फटका सुंदर होता असं वाटले की हा चौकार जाणारच आहे, मात्र भिंतीसारखा तिथे खेळाडू उभा आहे. काय फिल्डिंग आता पाहायला मिळाली. जिंकायचं आहे तर कपडे घाण झाले तरी चालतील, जिंकण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहेत. ते प्रयत्न करत असताना चेक कंप्लीट. स्कोरबोर्ड दरम्यान कासवाच्या गतीनं आपल्याला पाहायला मिळतो धावपळकावरती धावा फक्त आणि फक्त 5. हेमंत म्हात्रे अहोरात्र मेहनत घेत असताना मात्र सामना त्यांना जिंकता आला नाही आहे. पराभूत झाले हरकत नाही आहे, मात्र आता आयोजक म्हणून मोठी जिम्मेदारी जबाबदारी. अरुण गायकवाड यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट ना. दरम्यान एक सिंगल इथनं मिळेल, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. स्कोर बोर्ड 6 या आकड्यावरती आहे. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा बनवायचे आहेत 18. चला वेग कमी घ्या, फिल्डिंग लावून घ्या. 17 हव्यात, 12-17 इक्वेशन. मथुर 11 आणि मायरा सीसी नेक्स्ट मॅच. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. विश्वास मात्र यांच्या शुभास्ते टॉस. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. करेक्शन आहे, मायराने जिंकलाय. सौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड 10-13 अजूनही गरज. पुन्हा स्टेप आउट झालेत, मात्र इथनं एक सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. चला वेळ थोडा कमी घ्या. फटका चांगला आहे, तिथे फिल्डिंग पण तेवढी चांगली झाली आहे. धाव मेल एक सिंगल, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोरबोर्ड 12 या आकड्यावरती. अकरा धावेची अजूनही गरज आहे आणि हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकाराला धाव नाही आहे. खेळाडू बाद
बघा तुषार म्हात्रेचं कॅल्क्युलेशन आता माझं भरपूर चांगलं आहे. चमचे स्कोरर आहेत. चला चला वेळ नको, वेळ नको प्लीज. वेळाशी पाबंदी असणारे थोडं सहकार्य करा. चला घाई करा, त्वरा करा प्लीज. अकरा धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत सात. चांगला आहे चेंडू आणि फलंदाज देखील बाद. चेंडू आता मात्र शिल्लक आहेत सहा. धावा अकरा विकेट झाल्यात. सांगतोय 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 सा तुम्ही खेळा. सहा आउट झाल्यात. सहा डीच. स्पर्धा डे नव्हे तर नाईट आहे, थोडं सहकार्य करा. वेळाची पाबंदी आहे, वेळात सामने कम्प्लीट होणं गरजेचं आहे. शालीन सी सी बाकी फिल्डरना नक्कीच आपली जागा घ्यायची आहे. दहाच्या अगोदर सामने संपवायचे आहेत. पहिला चेंडू नो बॉल आला आहे. प्लस धाव देखील आहे. सहामध्ये अकरा बनवायचे होते, त्याच्यामध्ये आपण दोन कमी केल्या, तर आता मात्र बनवायच्या आहेत नऊ. चेंडू शिल्लक आहेत सहा. सहा चेंडू नऊ धावेची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. शॉट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. धाव मात्र एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोरबोर्ड पंधरा या आकड्यावरती. पाच चेंडू शिल्लक आहेत. आठ डावीची गरज आहे. पाच आठ से इक्वेशन. शॉट चांगला आहे तिथे. फिल्डिंग देखील तेवढी सुंदर झाली. एकच धाव मिळेल. सात डावीची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत चार. धावा बनवायच्या आहेत सात. चार सातचं इक्वेशन. नेट टू नेट मॅच. हा दरम्यानचा हत्ताचा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. आला डॉट बॉल. तीन चेंडू विजयासाठी सात धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. चांगला चेंडू प्रतिम वापसी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आता मात्र शिल्लक आहे दोन आणि विजयासाठी धावांची गरज आहे. सात धावीची गरज आहे.
यावेळेचा फटका चांगला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार धावांसाठी गुड शॉट. एक चेंडू आणि विजयासाठी दोन धावीची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, आम्ही आधी सांगितलं होतं. चला घाई करू नका. हॅलो, चला प्लीज थोडी घाई करा प्लीज. एक बॉल दोन रन, कोण जिंकेली मॅच? चॅलेंज न मात्र आतापर्यंत जो चॅलेंज केला होता तो स्वीकारत असताना जय मोसोबा गौरीवाडा की चॅलेंज स्पोर्ट्स. एक चेंडू दोन धावेची गरज, बॅटर की बॉलर, बॉलर की बॅटर. चंदुदादा टावरे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावा. एक बॉल दोन रन, चेक 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 कंप्लीट झालाय. एक दोन, एक चेंडू दोन धावेची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळत्या.